पुलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकडे यांची धामणगाव रेल्वे येथे बदली झाली. नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष शीतल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी, सदस्य मंगेश झाडे, जयभारत कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांकडून मुख्याधिकारी उरकडे यांचा शाल, श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गटनेता डॉ प्रमोद नितनवरे, संजय गाते, आशिष गांधी, जयभारत कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले. सत्कारमूर्ती उरकुडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मोलाचे आणि महत्त्वाचे मार्गदर्शन देखील त्यांनी यावेळी केले. प्रामुख्याने अमर बागरे प्रशासकीय अधिकारी, अनुप अग्रवाल संगणक अभियंता, नितीन जायस्वाल नगर अभियंता, रुपेश नवलाखे पाणी अभियंता, ज्ञानदेव खामगड लेखापाल, प्रतीक कावले लेखा परीक्षक, मनोज खोडे स्वच्छता निरीक्षक, भैरवनाथ काळे कर निरीक्षक, अनिल अंबादे, संजय खोडे, रवी पतालिया, अंकुश मांजरे, महेंद्र समुद्रे, दिनेश उसरे, सुनील परिहार, नरेश एदबान, अश्विन फुलजेले, प्रकाश नरेलवार, मंदा मेसराम, रजनी कासारे, अमिता यासोबत बरेच कर्मचारी हजर होते. तसेच ठेकेदार संघटनांकडून शाल आणि श्रीफळ तसेच आला भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ठेकेदार महेंद्र कुंभे, गणेश एदबान, बबलू शुक्ला, श्रीकांत नायसे, बंटी श्रीवास, चंदन खेडे इत्यादी हजर होते. नगराध्यक्ष गाती यांनी आपले विचार व्यक्त केले. सोबतच स्वच्छता निरीक्षक मनोज खोडे, अमर बागरे, रुपेश नवलाखे, अनुप अग्रवाल यांनी देखील आपले अनुभव आणि विचार मांडले. आभार सुरेखा कोटांगले यांनी केले. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.